सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे कुमारी पूजा खेडकर परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे। त्यांना काही दिवसांपासून विविध प्रसार माध्यमांसह काही संघटनांद्वारे मानसिक त्रास दिला जातोय। एका आयएएस महिला अधिकाऱ्याला नाहक त्रास देणे योग्य नाही। त्या ओबीसी प्रवर्गातून असल्यामुळे जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करू नये अशी मागणी जिल्ह्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी दिनांक 16 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। या निवेदनानुसार कुमारी पूजा खेडकर ह्या वाशिममध्ये परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे। यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना भारतीय सेवेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे नियुक्ती देण्यात आली होती। दरम्यान त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली। दरम्यान त्यांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू असताना सुद्धा वाशिम येथे त्यांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जातोय। कुमारी पूजा खेडकर ह्या दिव्यांग प्रवर्गातून येत असून अशा दिव्यांग व्यक्तींना विनाकारण मानसिक त्रास देणं ही चुकीची बाब आहे। काही संघटना आणि प्रसार माध्यमांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना सुद्धा त्यांना ओबीसी असल्यामुळे जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात आहे। यामुळे ओबीसी बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहेत। याआधीच राज्यभर ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण असताना या पद्धतीने विनाकारण सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम काही मंडळी करत आहेत। त्यामुळे प्रसार माध्यमांनी सुद्धा याबाबतीत पुराव्याशिवाय विनाकारण प्रसिद्धी देऊ नये। यामुळे कुमारी पूजा खेडकर यांना मानसिकदृष्ट्या त्रास होत आहे। तसेच त्या दिव्यांग आणि महिला अधिकारी असल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि त्यांच्याबाबत केंद्र सरकारने जी समिती नेमली आहे त्या समितीमार्फत जी चौकशी होईल ती करण्यास कोणाचीही काही हरकत नसावी असं निवेदनामध्ये नमूद आहे। याबाबत मागण्यांची पूर्तता न झाल्यास ओबीसी बांधवांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल अशी मागणी या निवेदनामधून करण्यात आली आहे। या निवेदन देताना प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड, इंजिनियर सीताराम वाशिमकर, गजानन धामणे, शीतल राठोड, नागेश काळे, संदीप चिखलकर, शंकर वानखेडे, विष्णू राठोड, छायाताई मडके, भगवान मडके, ज्ञानेश्वर गोरे, गजानन भेंडेकर, अभिजित घुगे, अरुण सांगळे आदींसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, मंगरुळपीर, वाशिम।